खूप खूप स्वागत आहे आपलं महाराष्ट्रातील पहिल्या व तुमच्या स्वतःच्या नोकरीविषयक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोबल इन्स्टिट्यूट जॉब अपडेट्स, नोकरीविषयक सेवा पुरवणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था. मित्रांनो, आपलं शिक्षण काहीही असो, मुलाखतीला गेल्यानंतर हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सेल्फ इंट्रोडक्शन, आणि आपलं इंट्रोडक्शन आपण कशा पद्धतीनं द्यावं यावरच आजचा हा स्पेशल व्हिडिओ. चला तर लगेच आपण विषयाकडे वळूयात, सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय आणि ते योग्य प्रकारे कसं द्यावं. आता सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर आपली स्वतःबद्दलची माहिती आणि ती एका ठराविक साच्यामध्ये आपल्याला दिली पाहिजे. तसे जर आपण केअरफुली पाहिलात तर सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे आपला रिझ्युमे किंवा बायोडेटाच असतो. रिझ्युमे फक्त प्रिंट स्वरूपात असतो, इथे आपण तोंडाने शब्दाच्या रूपात ते मांडत असता. सुरुवातीला मी आपणास एक फॉर्म्युला देऊ इच्छितो, तो असा की NA2E3LFH. आता हे NA2E3LFH म्हणजे आहे तरी काय बघूया आपण. जर का हा फॉर्म्युला आपण जर लक्षात ठेवलात तर आपणास काही एक काळजी करायची गरज नाही आहे, कारण या फॉर्म्युल्यातील एक शब्द आणि त्याचा अर्थ आपण आता पाहूयात. आता सुरुवातीला जो शब्द आहे तो आहे N आणि त्याचा अर्थ आहे नेम. सेल्फ इंट्रोडक्शन सांगत असताना सर्वात आधी आपलं नाव आपण सांगितलं पाहिजे. आपण पुढील प्रमाणे ते सांगू शकता, आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड 007. मित्रांनो, असं काही सांगू नका, तर आपलं नाव स्पष्ट सांगा. जसं की आय एम संदीप किंवा आय एम संदीप पाटील, तुम्ही असंही म्हणू शकताय माय नेम इज संदीप पाटील. आता बरेचसे लोक मायसेल्फ हा शब्द वापरतात. मित्रांनो, तो शब्द वापरू नका, कारण व्याकरणदृष्ट्या तो बरोबर नाही आहे. आय एम संदीप पाटील किंवा माय नेम इज संदीप पाटील हे ठीक आहे. आता यन म्हणजे नेम, यानंतर येणारा शब्द आहे तो ए, तर ए म्हणजे ॲड्रेस आणि ॲड्रेस म्हणजे पत्ता. आता मित्रांनो, आपला पत्ता हा सगळाचा सगळा आहे तसे सांगू नका, म्हणजे अगदी घर नंबर ते गल्ली बोळ गाव तालुका जिल्हा नको नको नको, याची काही आवश्यकता नाही आहे. ॲड्रेस म्हणजे तुम्ही ज्या तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाहून आहात तेवढंच सांगा. जसं की आय एम फ्रॉम कोल्हापूर किंवा आय एम फ्रॉम गडहिंग्लज डिस्ट्रिक्ट कोल्हापूर, इनफ. संपलं मित्रांनो. आता यन फॉर नेम झालं, ए फॉर ॲड्रेस झाला, आणि त्यानंतर येणारा ए म्हणजे एज, आणि एज म्हणजे आपलं वय. आता बरेचसे उमेदवार आपल्याला शाळेत शिकवल्याप्रमाणे आय एम 22 years old असे म्हणतात. याचा मराठीत शब्दशः जर अर्थ काढला तर मी 22 वर्षांचा म्हातारा आहे असा होतो. त्यामुळे आपण कधीही ओल्ड हा शब्द वापरू नका. ओल्ड हा शब्द वापरण्याऐवजी किंवा असं सांगण्याऐवजी आपलं वय सांगण्यासाठी आपण पुढील वाक्य वापरू शकता, जसं की आय एम जस्ट ऑफ 22 किंवा आय एम जस्ट ऑफ 22 years किंवा माय एज इज 22 years. वरीलपैकी कोणत्याही वाक्याचा आपण वापर करू शकता. यानंतर येणारा जो शब्द आहे तो म्हणजे ई, आणि ई म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन अर्थात आपलं शिक्षण, आणि खालील प्रकारे ते आपण आपलं शिक्षण सांगू शकताय. आय हॅव डन माय किंवा आय हॅव डिड माय किंवा आय हॅव कम्प्लिटेड माय, या तिन्हीपैकी कोणत्याही वाक्याचा वापर आपण आपलं शिक्षण सांगण्यासाठी करू शकता. उदाहरणार्थ, आय हॅव डन माय ग्रॅज्युएशन इन आर्ट्स, आय हॅव डिड माय ग्रॅज्युएशन इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग, आय हॅव कम्प्लिटेड माय डिप्लोमा इन मॅकॅनिकल. वरीलपैकी कोणतंही वाक्य आपलं शिक्षण सांगण्यासाठी आपण वापरू शकता. यानंतर येणारा आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे ई, आणि ई म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे शिक्षण पूर्ण करताना आपण जे काही कोर्सेस केला असाल त्याची माहिती आपण देऊ शकता. पुढील प्रमाणे आपण त्याचं वर्णन करू शकता. आय हॅव कम्प्लिटेड माय बेसिक कम्प्युटर कोर्स किंवा आय हॅव कम्प्लिटेड MSCIT बेसिक कम्प्युटर कोर्स. आता या बेसिक कम्प्युटर कोर्स व्यतिरिक्त आपण आणखीन काही केले असेल तर पुढील प्रमाणे ते आपण सांगू शकता. आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड माय टॅली ERP 9. आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड ऑटोकॅड 2D and 3D डिझायनिंग कोर्स. तर मग पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य मिळून त्याचा पुढील प्रमाणे असं सलग 2 वाक्य होतील. आय हॅव कम्प्लिटेड MSCIT बेसिक कम्प्युटर कोर्स, आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड टॅली ERP 9 विथ टॅक्सेशन. यानंतरचा येणारा जो शब्द आहे तोही आहे ई, आणि ई म्हणजे एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. आपण जर फ्रेशर असाल तर काही सांगण्याची आवश्यकता नाही, आपण सरळ पुढील मुद्द्याकडे वळू शकता. आणि जर का आपण अनुभवी असाल तर मात्र पुढील वाक्य आपली मदत करतील. आय हॅव वर्क्ड विथ, आय वॉज वर्किंग इन, आय एम वर्किंग इन,
अनुभव सांगत असताना आपण अजूनही त्या कंपनीमध्ये जर काम करीत असाल तर आय एम वर्किंग इन या वाक्याचा आपण उपयोग करावा लागेल. जसं की आय एम वर्किंग इन ए बी सी कंपनी लिमिटेड ॲज अ ज्युनियर इंजिनियर, किंवा आय एम वर्किंग इन ए बी सी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ॲज ॲन अकाउंटंट, आय एम वर्किंग इन ए बी सी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ एक्स वाय झेड. आता एक्स वाय झेड या ठिकाणी आपण आपल्या पदाचे नाव घालू शकता. आपण जर आत्ता सदर कंपनीमध्ये काम करीत नसाल पण यापूर्वी आपण काम करीत होता तर आपण पुढील प्रमाणे आपला अनुभव सांगू शकता. आय हॅव वर्कड विथ ए बी सी कन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ ट्रेनी सिव्हिल सुपरवायझर, किंवा आय वॉज वर्किंग विथ ए बी सी कंपनी ॲज अ ज्युनियर इंजिनियर. आता या वाक्यामध्येच आपण किती वर्षांचा किंवा महिन्यांचा अनुभव आहे तेही आपण सांगू शकता. जसं की आय वॉज वर्किंग विथ ए बी सी कंपनी ॲज अ ज्युनियर इंजिनियर सिन्स जानेवारी 2018 टू डिसेंबर 2018. आता पुढील शब्द आहे तो म्हणजे यल, आणि यल म्हणजे लँग्वेजेस नोन, अर्थात आपणास कोणकोणत्या भाषा येतात. आता भाषेमध्ये पहा, मराठी आपली मातृभाषा आहे, ती तर आपणास येतेच येते. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती आपल्याला आलीच पाहिजेत. यानंतर इंग्रजी आपण खूप लहानपणापासून शिकत आलो आहोत आणि ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे म्हणून इंग्रजी. आता या तीन भाषेव्यतिरिक्त आपणास जर आणखीन एखादी भाषा येत असेल तर त्याचा जरूर आपण उल्लेख करावा. लँग्वेजेस सांगत असताना आपण पुढील प्रमाणे सांगू शकाल, जसं की आय नो मराठी हिंदी इंग्लिश लँग्वेजेस. बस हे एकच वाक्य आपणासाठी पुरेसं आहे. यानंतर येणारा शब्द आहे तो म्हणजे यफ, आणि यफ म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड. आता आपल्या कुटुंबाविषयी आपणास थोडक्यात इथं माहिती द्यायची आहे. उदाहरणार्थ समजा आपण एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असाल तर उगाच तात्या मामा दादा काकू ताई चुलते आजी पंजी पंजोबा यांचं कुणाचंही नाव सांगू नका, आणि असं सांगून आपलं संभाषण रटाळ किंवा किसकट बनवू नका. तर फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे तुमचे वडील, आई, भाऊ किंवा बहीण, तुम्ही इतकेच तुमचं वर्णन योग्य ठरेल. मित्रांनो, पुढील प्रमाणे आपण थोडक्यात आपली माहिती देऊ शकता. देअर आर फोर मेंबर्स इन माय फॅमिली, माय फादर, माय मदर, माय ब्रदर अँड मी. मित्रांनो, यंगर याचा अर्थ लहान आणि एल्डर याचा अर्थ मोठा. पण आपणास जर बहीण असेल तर आपण यंगर सिस्टर किंवा एल्डर सिस्टर असा शब्द प्रयोग तिथं करू शकता. यानंतर येणारा शब्द जो आहे तो म्हणजे यच, आणि अर्थात हॉबीज अँड इंटरेस्ट म्हणजे आपले छंद. आता आपले छंद सांगत असताना खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपण सांगितलं पाहिजे. याचं कारण मुख्य दोन कारणं आहेत, मी सांगेन आपल्याला. पहिला असा की आपण जो रेझ्युमो तयार करतो तो कुठेही डी टी पी सेंटरवर किंवा नेट कॅफेवाल्याकडे करतो, आणि बऱ्याच वेळेला कोणातरी दुसऱ्या उमेदवाराच्या रेझ्युमो किंवा बायोडेटावरच त्या कॉपी पेस्ट करत असतो. अशावेळी आपण सांगितलेले छंद असतो एक आणि आपल्या रेझ्युमेवर प्रिंट असतो दुसरा, आणि त्यामुळे मग खूप मोठा गोंधळ उडतो. दुसरं असं की आपलं सेल्फ इंट्रोडक्शन सांगत असताना देखील हा शेवटचा मुद्दा असतो. कदाचित समोरील मुलाखत घेणारी व्यक्तीसुद्धा आपल्या छंद या विषयावरून आपल्याला मुलाखतीची सुरुवात करू शकतील. समजा आपण छंद सांगत असताना असं सांगितलं की रीडिंग बुक्स आर माय हॉबीज. आता रीडिंग बुक्स आर माय हॉबीज असं सांगितल्यावर समोरील व्यक्तीने जर विचारलं की कोणकोणती पुस्तकं आपण वाचता, आपल्याला आपल्याला आवडलेल्या पुस्तकाचं नाव सांगा, आपला आवडता लेखक कोण, तुमच्या आवडत्या लेखकाबद्दल आपण काय सांगू शकाल. पाहिलात मित्रांनो, मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न निर्माण करून देता, त्यामुळे आपण काय सांगतो यावरच पुढचा प्रश्न तयार होतो. ओहो, हे सगळं सांगत असताना आपलं छंद नेमके सांगायचे कसे हेच मी विसरलो. तर आता पाहूयात. रीडिंग बुक्स आर माय हॉबीज असं तुम्ही सांगू शकता, किंवा प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी असंही तुम्ही सांगू शकताय. रीडिंग नॉवेल्स अँड ट्रॅव्हलिंग आर माय हॉबीज असंही तुम्ही सांगू शकताय. तर चला मित्रांनो, मगासपासून आपण जे विश्लेषण पाहिलं ते जर आपण एकत्र केलं तर ते कशा पद्धतीनं होईल हे पाहूयात. उदाहरणार्थ मी राहुल या मुलाचं सेल्फ इंट्रोडक्शन आपणास सांगेन. पहा ते कसं आहे. आय एम राहुल पाटील, आय एम फ्रॉम कोल्हापूर, माय एज इज 22 इयर्स, आय हॅव कम्प्लिटेड माय डिप्लोमा इन मॅकॅनिकल इन 2017, आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड एम एस सी आय टी बेसिक कम्प्युटर कोर्स अँड ॲटो कॅड डिझायनिंग कोर्स, आय हॅव वर्कड इन ए बी सी कंपनी ॲज अ मशीन ऑपरेटर सिन्स जानेवारी 2018 टू डिसेंबर 2018.
आय नो मराठी हिंदी इंग्लिश अँड कन्नडा लँग्वेजेस. देर आर फोर मेंबर्स इन माय फॅमिली, माय फादर, माय मदर, माय एल्डर ब्रदर अँड मी. रीडिंग बुक्स अँड प्लेइंग क्रिकेट आर माय हॉबीज. मित्रांनो, हे एक मॉडेल उत्तर आपणासाठी आहे, यामध्ये आपण आपली माहिती भरू शकता. मित्रांनो, हे सेल्फ इंट्रोडक्शनचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट आणि स्वीट आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून जरूर कळवा. मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, आमचे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि हो, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नोबल इन्स्टिट्यूट जॉब अपडेट्स, नोकरीविषयक सेवा पुरवणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था.